तर बातमी यवतमाळहून। यवतमाळ जिल्ह्यात सलग 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे। या अवकाळी पावसामुळे अनेक घरांवरील छप्पर देखील उडून गेली आहेत, तर मोठी झाडंही उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय। तर अनेक गावांचा वीज पुरवठाही खंडित झालाय। सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरींनी पिकांचंही मोठं नुकसान झालंय। तर दारवा, झरी, कळंब, बणी, मारेगाव या तालुक्यातील गावांना पावसाचा मोठा तडाखा बसलाय। कंबर गेली आहे 2-3 म्हशीच्या, तिने बुडाले पूर्ण संपूर्ण लई दिघाणा झाला आहे आमचं, असं वाटून राहिलं का काय जेर घर मिळून जा असं वाटून राहिले, घर नाही आहे आम्हाला, पूर्ण टीनं चालले गेले, काय करावं काय नाही, काय सुचून नाही राहिलं आम्हाला। तिवशा या गावातील इतकी झाडं कोसळली की 60-70 वर्षाच्या वरची जी झाडे होती ते समूळ नायनाट झाले, 10-20 घरं उघडून गेलीत, त्याच्यामुळं ते लाभधारक इतके काही उघड्या राहिलेले आहेत, त्यांना राहायला घरसुद्धा नाही आहे, तसेच राजीव गांधी विद्यालयसुद्धा संपूर्ण उघडून आलेलं आहे, तर त्यांना आज आर्थिक मदतीची गरज आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।